ह्या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू एकच आहे, ते म्हणजे दहावं शेड्यूल. आणि हे दहावं शेड्यूल जे आहे ते याच कारणास्तव आणलेलं आहे, त्याला अँटी डिफेक्शन किंवा पक्षांतर बंदी कायदा असं म्हणतात. 1967 सालच्या आसपास सुमारे 4000 आमदार आणि खासदारांनी आपलं पक्षांतर केलेलं. 16 गेले तरी काही परिणाम होणार नाही, कारण त्यांच्याकडे बहुमत आहे. काहीतरी 140-142 वगैरे आपले ते टीव्हीवरती दाखवत होते. म्हणजे थोडक्यात ह्या 16 गेल्याचा जातीत का नाही हा आपला चर्चेचा मुद्दा आहे. एक महिन्यापासून आपल्या माध्यमातून, आपल्या वर्तमानपत्रातून, मीडियातून ही बाब प्रामुख्याने चर्चेला घेतली जात आहे की हे सरकार राहणार नाही राहणार, काटे उलटे फिरणार. आणि मी तर अगदी सरप्राइझिंगली बघतो आहे की अनेक घटनातज्ञ निर्माण झालेले आहेत, वेगवेगळ्या विषयावरती भरपूर मतं मांडली जातात. पण मी तुम्हाला विनम्रपणे सांगतो की कोणत्याही अभ्यासू माणसानं जेव्हा एखादं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतं त्यावर आपलं मत व्यक्त करू नये, कारण तो न्यायालयीन प्रक्रियेत अधिक्षेप केल्यासारखं होईल. मात्र एक गोष्ट आम्हाला सांगायला परवानगी असते घटनेचा अभ्यासक म्हणून, ती गोष्ट अशी की सध्याची जी परिस्थिती माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्भवलेली आहे त्यात मुद्दा काय होता, कशाला आपलं विश्लेषण चाललंय, आणि मग जर का त्याचा आपण अभ्यास करायचं ठरवलं एक अभ्यासक म्हणून, त्याच्यावरती टीका टिप्पणी म्हणून नव्हे, तर आपल्या असं निदर्शनाशी येईल की ह्या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू एकच आहे, ते म्हणजे दहावं शेड्यूल. आणि हे दहावं शेड्यूल जे आहे ते याच कारणास्तव आणलेलं आहे, त्याला अँटी डिफेक्शन किंवा पक्षांतर बंदी कायदा असं म्हणतात. आणि हा पक्षांतर बंदी कायदा याचं जर आपण एक दहावळीत विश्लेषण करायचं ठरवलं तर हा 1985 साली माननीय राजीव गांधी यांनी आणलेला होता. ते पंतप्रधान असताना त्यांनी ह्या कायद्यात दुरुस्ती केलेली होती. हा प्रवास जर पाहायचा असेल तर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर अनेक दशकं फक्त आणि फक्त काँग्रेसच राज्य होतं. हळूहळू कोअलिशन गव्हर्नमेंट म्हणजे वेगवेगळ्या पक्षांचं कडबोळं किंवा एकत्र येऊन वेगवेगळ्या रिजनल पार्टीज निर्माण झाल्या. आणि जेव्हा अशा प्रादेशिक पक्ष निर्माण झाले, अशा प्रादेशिक पक्षांच्या एकत्र येण्यातून मग आता हे पक्षांतर व्हायला सुरुवात झाली आणि फार मोठ्या प्रमाणावरती झाली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 1967 सालच्या आसपास सुमारे 4000 आमदार आणि खासदारांनी आपलं पक्षांतर केलेलं होतं. आणि ह्याच्या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये 16 आमदार बाहेर गेलेले आहेत, पण निवडणुकीने पक्ष सोडलेलाच नाही. तर आपण त्याच्या आधी हा दहावं शेड्यूल समजून घेऊया. आणि मग हे दहावं शेड्यूल आणण्याचं ठरवलं आणि मग तेव्हा पार्लमेंटने YB चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली होती. पुढे प्रणव मुखर्जींच्या अध्यक्षतेखाली पण एक कमिटी नेमली होती. आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून तेव्हा राजीव गांधींनी हे दहावं शेड्यूल अमेंडमेंट करून आणलं. 52 अमेंडमेंटने भारतामध्ये हे अँटी डिफ्लेक्शन किंवा पक्षांतर बंदी कायदा करण्यात आला, पण तो पुरेसा नव्हता. आणि म्हणून 2003 साली पुन्हा 91 अमेंडमेंट करण्यात आली. आणि ते 91 घटनादुरुस्तीनं आता काय साधलं तर पुन्हा त्याच्यात दुरुस्ती करण्यात आली. आणि आता याच्या आधी बघा, आपण बारकाईने पाहिलं, बिहारमध्ये अनेक वेळा घडलं की एका पक्षाचे दोन पक्ष व्हायचे. आता या पक्षांतर बंदी कायद्यामुळे किंवा 2003 कायद्यामुळे आता ह्याला परवानगी नाही. जर एखाद्या पक्षातून एक गट फुटून बाहेर पडला त्याला वेगळी मान्यता नाही, त्याला 2/3 बहुमतानं फुटून कोणत्या तरी पक्षात सामील व्हावं लागतं, त्याला वेगळा गट म्हणून मान्यता तशी मिळणार नाही. मग जर का अशी दुरुस्ती करण्यात आली असेल तर त्या पार्श्वभूमीवरती आता आपल्याला या शिंदे साहेबांच्या गटाच्या या 16 आमदारांचं भवितव्याची चर्चा आपण करत आहोत किंवा तुम्ही मला तो प्रश्न विचारत आहात. जर का ह्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आपल्या समोर आला असेल, कोण ठरवतं अपात्रता, तर या बाबतीत अंतिम निर्णय हा विधानसभेच्या अध्यक्षांचा असतो. आणि त्यासाठी घटनेमध्ये कलम 180 आणि 181 असतं. हे दोन कलम काय सांगतात की जेव्हा कोणत्याही आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा असतो तेव्हा तो निर्णय त्यांनी घ्यायचा, अध्यक्षांनी घ्यायचा, आणि तो त्यांचा अंतिम निर्णय असतो. कोणत्याही कोर्टाला त्याच्यात हस्तक्षेप करता येत नाही. मात्र जे घटनात्मक कोर्ट असतात, उदाहरणार्थ माननीय उच्च न्यायालय किंवा माननीय सर्वोच्च न्यायालय, यांना मात्र याच्यात हस्तक्षेप करता येतो आणि घटनात्मक तरतुदीने याला पायबंद घालता येतो आणि त्याची वैधता किंवा कायदेशीरपणा तपासता येतो. म्हणजे एकीकडे अपात्रता, दुसरीकडे अध्यक्षांचे अधिकार आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार. हे असं एक त्रिकोण आपण त्याला समजूया. ह्या त्रिकोणात आजची केस कशी बसते हा तुमचा मुद्दा आहे. जर का हे 16 लोकांनी आपला पक्ष सोडला असेल तर आता ह्या 10 शेड्यूलच्या त्या पॅरामीटर्स मध्ये त्याच्यात ते बसतंय का? पहिली गोष्ट आहे, हे 2/3 होते का? दुसरं, ते कोणत्या पक्षात विलीन झाले आहेत का? नसतील ते अपात्र होतील. इतकं सोपं गणित आहे. कोण ठरवणार? माननीय अध्यक्ष. कोण अध्यक्ष? तर त्या दिवशी विधानसभेत अध्यक्ष नव्हते.
मग अध्यक्ष नसतील तर ती घटनेतली आता आपण सांगितलेली तरतूद असं म्हणते की उपाध्यक्ष हे अध्यक्ष होतात. मग ते उपाध्यक्ष कोण होते? नरहरी झिरवळ. आणि मग त्या नरहरी झिरवळ साहेबांनी त्या 16 लोकांच्या अपात्रतेचा आदेश काढला. हा आदेश काढल्यावर काय घडलं? लगेच सुप्रीम कोर्टात गेलं प्रकरण आणि त्याला स्टे आणण्यात आला. तो आजपर्यंत चालतो. म्हणजे थोडक्यात हे 16 लोक या पद्धतीनं अपात्र होऊ शकतात की नाहीत आणि दहावा शेड्यूलचा कसा अर्थ काढायचा हा मुद्दा खरा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आहे. आपण म्हणाल त्याप्रमाणे हा मुद्दा एकदम सोपा आहे. दहावं शेड्यूल आहे ते फक्त 16 लोक होते, 2/3 नव्हते, कुठे विलीन झाले नाहीत, मग का नाही अपात्र ठरवत? ह्या केसमध्ये आत्तापर्यंत भारतामध्ये उपस्थित झालेल्या परिस्थितीमध्ये 75 वर्षात नाही घडलं ते प्रथम घडलंय. आणि अत्यंत सुज्ञ पद्धतीनं ज्याला चाणक्य नीती असं म्हणतात त्या पद्धतीनं इथं खेळी करण्यात आलेली आहे. हे सगळे 40 लोक म्हणतात आमचीच शिवसेना तरी आहे. आणि म्हणून जर का आपण बारकाईनं पाहिलं तर प्रत्येक शिवसेनेचा म्हणजे शिंदे साहेबांचा शिवसेनेचा घटक असं म्हणतो आमची शिवसेना खरी आहे. आणि म्हणून आता या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने अरुणाचल प्रदेशांच्या रेबम नेबियाच्या केसमध्ये एक निर्णय दिला होता आणि तो निर्णय ह्याच मुद्द्यावरती होता. आता तो निर्णय सुद्धा 5 लोकांचा होता. आताही 5 माननीय न्यायाधीश तिथे आहेत. मग आता प्रश्न उपस्थित होतो हे 5 न्यायाधीश तोच खटला चालवणार का हा जास्तीच्या घटनापीठाकडे जाणार? किंवा दुसरी गोष्ट अशी आहे ते जो निर्णय आहे तो घटकावर बाजूला ठेवला तरी सुद्धा हा जो कळीचा मुद्दा उपस्थित झालेला आहे की जो आजपर्यंत भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही निकालात आलेला नाही तो आज येणार आहे. तो म्हणजे असा की जेव्हा तो फुटीरगड किंवा दोनगड असं म्हणतात आमचीच पक्ष मूळ आहे, माझी शिवसेना मूळ आहे, मग आता अशा बाबतीत काय करायचं? म्हणजे थोडक्यात 10वा शेड्यूलचा आता अभूतपूर्व अर्थ आज निघणार आहे आणि ही आजची नवीनची गोष्ट. एक गोष्ट आहे, मी तर राजकीय विश्लेषक नाही त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर मी देणं बरोबर होणार नाही कारण मी घटनेचा अभ्यासक आणि विद्यार्थी आहे त्या दृष्टीने मी तुम्हाला सांगितलं. पण प्रश्न निर्माण होतो की जेव्हा कोणी हे होतं अपात्र होतं तर काय झालेलं असतं? की बहुमत आहे की नाही? मग 16 लोक कमी झाले ना. जर का आता किती लोक आहेत त्याच्यातनं 16 कमी करा. मग जर का 16 कमी केले तरी बहुमत आहे का? आणि आजच आता सकाळी मी जेव्हा इकडे येत होतो तेव्हा माननीय अजित पवार साहेब सांगत होते 16 गेले तरी काही परिणाम होणार नाही कारण त्यांच्याकडे बहुमत आहे. काहीतरी 140-142 वगैरे आपले ते टीव्हीवरती दाखवत होते. म्हणजे थोडक्यात ह्या 16 गेल्याचा जातील का नाही हा आपला चर्चेचा मुद्दा आहे. गेलं तर काय होईल हा वेगळा मुद्दा आहे. बहुमत आहे की नाही त्यावरती तो अवलंबून राहील. पुन्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात का? माझ्या मते नाही. त्याचं कारण असं की त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिलेला आहे. जर का त्यांनी असं म्हटलं असतं की मी मला माननीय राज्यपालांनी बेकायदेशीरित्या दिलेल्या आदेशावरून मी राजीनामा देत आहे तर गोष्ट वेगळी झाली असती. त्यांनी त्याच्याप्रमाणे राजीनामा दिलाय का? नाही. त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिलेला आहे. आणि म्हणून ह्या प्रकारामध्ये जसं 10वं शेड्यूल महत्वाचं आहे तसंच दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी स्वेच्छेने दिलेला राजीनामा. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या पद्धतीने आज घडले जाण्याची शक्यता.